काही गोष्टी असं घरातलं मोठ्या माणसांसमोर बोलणं मला काही योग्य वाटत नाही. असं जाऊ द्या, मी निघतो. कुठेही निघायचं नाहीये. तुला कुकीच्या कोर्टात यावंच लागेल. काहीतरी काय भाऊजी, अहो काय वेडे पण आहे हा. नाही, या केसचा निकाल कुकीच्या कोर्टातच लागणार दादा. असू दे, करू दे ना पोरांना काय ते. बरं, पण मग माझ्या लेकाला वकील मिळायला हवा. येणार, वादी प्रतिवादी दोन्ही वकील मिळतील. ओके, अरे तुम्ही कोण? तुम्ही कारवाई सुरू करा. सांग मला एक, सांग की अप्पूला बॉयफ्रेंड आहे हे तुला खटकताय का? अरे कुठल्या पुरुषाला त्याच्या बायकोला बॉयफ्रेंड हे सहन होईल? पण दादा, तिच्या बॉयफ्रेंडला सिरियसली घेण्यासारखी गोष्टच नाहीये. करेक्ट, एक्झॅक्टली. अप्पूला बॉयफ्रेंडचा इतरांना अपेक्षित अर्थच माहित नाहीये, म्हणून तर ती तुला बॉयफ्रेंड वरून सतत ऐकवत असते. बर, ठीक आहे, असं आहे का? हो. मग निखिलराव, जर सुमीनं सांगितलं की तिला एक बॉयफ्रेंड आहे. अहो, ए सुशांत, म्हणजे असं समजा, समजा फक्त असं समजा, तर तुम्ही ऍक्सेप्ट कराल का त्याला? मी लॉर्ड, ऑब्जेक्शन विषय भरकटतोय. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. अरे असंच काहीतरी म्हणतात ना. हो, असं नाही. ठीक आहे, जस साहेब, माझ्याकडे याचं उत्तर आहे. मुळात असं काही होणारच नाही, कारण माझा सुमीवर पूर्ण विश्वास आहे आणि तितकंच प्रेम सुद्धा. ठीक आहे, मला एक प्रश्न विचारायचा तुमच्या कोर्टाला. लग्नानंतर सुद्धा मी तो बॉयफ्रेंड आहे क्रिश, त्याला ऍक्सेप्ट करावं असं म्हणणं आहे का तुमचं? कुकी भाऊजी, आता उत्तर. नाही, आमचं असं म्हणणं अजिबात नाहीये. आमचं असं म्हणणं आहे की अप्पूला बॉयफ्रेंड आहे हे तुला खटकतंय, कारण तुझं अप्पूवर प्रेम आहे. अजिबात नाही, एक नंबरची शिष्ट मुलगी आहेत. अरे, जिथे प्रेम असतं तिथेच तर जेलसी असते. सिद्ध झालं. सुमित, मोठ्या माणसांसमोर काय बोलता काय नाही, प्रेम वगैरे तुला काय कळत? तिला एकदा वागा बोलायची पोस नाही, तुला पण नाहीये का? एक मिनिट, तू तिच्यावर ओरडू नको, ती खूप लाड आहे. आणि तिला जर पोस नसते ना, तर आपल्या अडचणीत आपल्या कोणालाही सोसणार नाही असं वागलीच नसती. ठीक आहे, आता तुम्ही सगळेच म्हणताय तर असेल तुमची अपूर्वा फार महान वगैरे, पण मी जे काय फोन करून बोललो ते काय अत्यंत चुकीचं नव्हतं, गरजेचं होतं ते. अरे देवा, त्यावरून तरी ती तिच्या आईला सांगेल की या घरात पुन्हा लुडबुड करू नको म्हणून. तुला खरंच वाटतंय का रे ती बाई त्या मुलीचं ऐकेल? नाही तर काय. अरे तिने कौशिक दादा भीक घातली नाही, आपण कोण? कोर्टात आहात, भाषेची मर्यादा सांभाळा. मला माफ करा, खरंच मला माफ करा, माझे शब्द असे घसरले. तर मुद्दा असा आहे की कौशिक दादा तिने विचारलंच नाही आपण कोण, पण मला खात्री आहे अप्पू तिच्या संसारामध्ये तिच्या आईला हस्तक्षेप करू देणार नाही. नाही, बाकी कोणी नाही केलं तरी ठीक आहे, पण मी करत राहणार. आता त्यांना फक्त समज दिली आहे, पण इथून पुढे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी त्यांना टोकत राहणार. कोर्ट समज देते तुम्हाला, भाषेची मर्यादा सांभाळा. तुमच्या होणाऱ्या सासूबाईंबद्दल काहीही बोलायचं नाही, आणि होणाऱ्या पत्नीचा आदर करायला शिका. दादा, मला कोर्टासमोर आणखीन एक मुद्दा मांडायचा आहे. एक मिनिट, एक मिनिट. कोर्टाने शशांकला समज द्यावी की यापुढे त्याने माझ्या होणाऱ्या सुनेला काहीही बोलता कमा नये. हे बघ, म्हणजे तू जरी माझा लेख असलास ना, तरी चुकीच्या बाबतीत मी अजिबात तुझी बाजू घेणार नाही, मी तिच्या पाठीशी उभी राहणार. वाह, अरे एवढी काय परवा आहे तिची मला कळत नाही तुम्हाला. अरे अरे शशांक, हेच आपल्या घरचे संस्कार आहेत की नाही? आता तुझे दादा बघ, ते भांडतात का कधी माझ्याशी? नाही ना. मग मला कधी काही बोलत नाही, दुखावत नाही, त्यांच्याकडनं शिक ना जरा. अरे तू आलीस, तुला ना भांडण्यासाठी संधीच शोधत असतेस तू. आता आपला काय संबंध आहे इथे? ह्या पोरांचं चाललंय ना सगळं. हे माई, काहीतरी काय बोलतेस ग? माझा दादा कधी दुखावतो तुला? बरं, तू मला एक गोष्ट सांग, तू दादाशिवाय कधीतरी साडी घ्यायला जातेस का? नाही ना, तो आला नाही तर तू पण येत नाही. आणि मी जातो. मग काय? मग हे नाही दिसणार तुला. मिलॉर्ड, केस बदलते. एक मिनिट, एक मिनिट. बाबीबांचं हे सगळं मान्य आहे, पण म्हणून तुम्ही उगाच माझ्या माईला वाटेल ते बोलू नका. आणि ना, मुळात आत्ता मुद्दा माई आणि दादांचा नाहीच आहे, अपूर्वा आणि शशांकचा.
त्यामुळे आता शशांक आणि अप्पू एकमेकांबरोबर भांडू शकतात, कारण शशांक दादा आणि वहिनीच्या पावलावर पाऊल ठेवतो आहे. आणि हो ना, त्या दिवशी माहिती आम्ही अप्पू सोबत शॉपिंगला गेलो होतो तेव्हा शशांक दादा सुद्धा आला होता, अगदी इंटरेस्ट घेऊन मस्त साड्या बिड्या सिलेक्ट करत होता. आम्ही पाहिलं हो की नाही. विषयांतर होत आहे, मला काम आहेत, मी निघतो आता. चालला कुठे? तू सुट्टी घेतलीस फक्त लग्नासाठी, बाहेर कुठेही जायचं नाही. हो, आणि तू हे सगळे कारण देऊ नकोस, आता आम्ही तुझ्या लग्नाची तयारी करणार आहे, याला काही मदत करायला नको ना, म्हणून हे सगळं चाललंय. आणि तू जिथे जाशील तिथे तुझ्या मागे मागे आम्ही येऊ. येस. अच्छा, थोडक्यात काय, तुम्ही माझी पाठ सोडणार नाही आहात? नाही. उलट आपल्या घरी अशी एक व्यक्ती येणार आहे की जी आपली पाठ कधीच सोडणार नाही. काय बबीताई? हो मग. भास्कर, भास्कर, आत्या थांब, तू कुठे जाण्याची गरज नाहीये. मला जाऊ दे, मला इथे एकही क्षण थांबायचं नाहीये. अगं पण तू का तोंड लपवतोयस? तू कुठे जायचं नाहीयेस, हे तुझं घर आहे, ते पाहुणे म्हणून आले. आपण जसं इतर पाहुण्यांशी औपचारिकतेने वागतो ना, तसंच त्यांच्याशी सुद्धा वाग. आणि मग हवं तर का, पण आता थांब. रचित, माझ्या येण्याने व्यत्यय आलेला दिसतोय. तू इथे का आलास ना? म्हणजे यापूर्वी तू तुझ्या घरी अनेकदा आलास, पण आम्हाला भेटायला आला नव्हतास. माझच काय घडलं? अरे विठुदा, माझं बऱ्याच येणं झालं भारतात. मागे आलो होतो तेव्हा माझी आई गेली. ती परिस्थिती इतकी अवघड होती की मग ह्या सगळ्या रिच्युअल्स मधून वेळ काढणं जमलं नाही. यावेळी बरा वेळ मिळाला तुला. हो. अरे मला कळलं आपल्या शशांकचं लग्न ठरलंय, तर म्हटलं आता आलेलोच आहोत तर लग्न उरकूनच जाऊया. आता मला काही इमर्जन्सी नाहीये म्हणून मी माझं जाणंही पोस्टपोन केलेलं आहे.
शशांक ओळखलंस मला? अमेय किती उंच झालास तू? कसा आहेस? कसं चाललंय सगळं? ठीक, तुमचं काय? सगळं व्यवस्थितच चालू असेल ना? हा करतो कसं बसत त्याने. दादा सॉरी, माझं असं अचानक घरी येणं बहुतेक कोणालाच आवडलेलं दिसत नाहीये. हे जर तुला कळलं असतं तर तू आत्ता आलाच नसतास. आणि हे लग्न घर असलं तरी लग्न आत्ता नाही. हो पण लग्न घर तर आहे, आणि लग्न घर म्हटल्यानंतर सगळे एकत्र येतील आणि मग सगळ्यांशी भेटीघाटी होतील म्हणून मी आलो. आणि माई कशी आहेस? तुझ्या नव्या सोन्याच्या स्वागताची तयारी कुठपर्यंत आली? ती काय लग्न होईपर्यंत चालूच राहणार. तू कसा आहे? बायको मुलीला घेऊन आलायस असं कळलं. हो आलेत ना ते. मग मंडळी आहेत कुठे? म्हणजे त्यांना सोडून तू एकटाच का आलास? म्हणजे या घरी मी एकट्या येण्याचा मला अधिकार नाही? हे तू स्वतःला विचार. प्रश्न एकट्या दुकट्याचा नाहीये, पण अधिकाराची भाषा त्यानं वापरावी ज्याला कर्तव्याची जाणीव असते. भास्कर हो, पण मनात किती इच्छा असेल तरी सुद्धा ती कर्तव्य पार पाडत असताना परिस्थिती आड येतेच. पळपुटी लोक परिस्थितीचं कारण पुढे करतात. शशांक सॉरी. बरं आता तुम्ही सगळेजण लग्नाच्या तयारीच्या मूड मध्ये असाल ना? खूप छान फिलिंग्स असतात की घरामध्ये लग्न कार्य म्हटल्यानंतर. लोकांचं आम्हाला माहिती नाही, पण आम्ही सगळे खूप छान मूड मध्ये आहोत. आणि परिस्थिती कशीही असो प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची कला आत्मसात केली आहे आता आम्ही. आणि फक्त आम्हीच आनंदी असतो असं नाहीये, इतरांनी आनंदी जगावं आनंदी राहावं म्हणून ह्या घरातला प्रत्येक जण सतत प्रयत्न करत असतो. ओळखलं नाही. निखिल दरेकर या घरचा कायद्याने जावई नात्याने मुलगा. हा ग्लॅड टू मीट यू. हाय अत्या. एकही टिपूस गाळायचा नाहीयेस तू आता. डोळेपूस, तुझा अश्रू काय एवढी स्वस्त नाहीये. आणि त्याच कोणासाठी वाया घालू नकोस. सुमी ना? हो. नुकतंच लग्न झालंय तुझं राईट? नमस्कार. अरे नको, पाया कुठे पडतेस माझ्या? मी वयाने इतका मोठा नाहीये ग. इट्स फाईन. नाही ते काय ना, हे आमच्या घरचे संस्कार आहेत. मी स्वतःला खूप नशीबवान समजतो की ह्या घरचे संस्कार असणारी मुलगी माझी बायको आहे. अगदी योग्य बोललास तू निखिल, पण कानेटकर कुटुंबियांशी नातं जोडण्याचं भाग्य सगळ्यांच्याच नशिबात नसतं. आणि ते ज्यांच्या नशिबात नसतं ते त्यांचं दुर्दैव. अमेय काय घेणार भास्कर? चहा कॉफी? नाही मै नको, मी आता आहे ना इथेच, नंतर कधीतरी येईन ना चहासाठी. कशाला? तू तुझ्या बायको मुलीला घेऊन आलास ना, त्यांना नाशिक दाखव. आणि आम्ही लग्नाच्या गडबडीत खूप बिझी असो तेव्हा तू प्लीज. अरे हा शशांक, मी असं ऐकलं की
तुला US च्या एका इन्स्टिट्यूट कडून फेलोशिपची ऑफर आली होती आणि ती तू नाकारलीस. कसं आहे ना, परदेशात नोकरी करण्यापेक्षा मला इथे माझ्या माणसांसोबत राहायला जास्त आवडेल. इथे कामाला वातावरण अनुकूल नाहीये, योग्य संधी नाहीये असं अनेक लोक म्हणतात, पण मला नाही वाटत तसं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशासाठी काहीतरी केल्याचा मला अभिमान वाटतो आणि समाधान सुद्धा. नाईस थॉट. अरे पण परदेशात आपल्याला अजून बऱ्याच अशा मोठमोठ्या संधी मिळत राहतात ना. आपल्या देशात कामाच्या संधीच नाहीये असा जो काही समज आहे ना, तो अत्यंत चुकीचा आहे. त्या फक्त शोधाव्या लागतात. आणि कधी कधी ना मला अशा लोकांची फार दया येते जे आपल्या देशात शिक्षण घेतात आणि परदेशी जाऊन नोकरी करतात. सॉरी, राग मानू नका, मी स्पष्टच बोललो ना. अगदी कामाबद्दल विचारलं म्हणून बोललो, रागावू नका. आणि भास्कर, तसंही तू बरीच वर्ष फॉरेनला होतास, आता पुन्हा भारतात येणारेस की तिथेच राहणार कायमचा? नाही, मी असं काही अजून ठरवलेलं नाहीये. पण हा, हे खरं आहे की तिकडे असलो ना की एकटेक तसं वाटत. हो, देशाबद्दलची ओढ अशी अचानक उफाळून येते. मग वाटतं पट्टीशी ते निघून यावा. कदाचित येई नाही नेहमीसाठी. भास्कर, चहा नको असेल तर ठीक आहे. अरे पण हे लग्न घर आहे, किमान तोंड तरी गोड कर. नाही नाही, तसं काही नको. त्यापेक्षा चहा द्या. सुभाबेनी, तुला आठवत मी अभ्यास करता करता मला पेंग यायची आणि मग की चहासाठी मी तुझ्याकडे यायचो, कारण तुझ्या हातचा चहा मला खूप आवडायचा. आठवत? हो, पण आता पुला खालून बरंच पाणी गेलं. आता जुन्या आठवणी नकोशा वाटतात. हो, पण तो काळ किती सुंदर होता. नाही, हा, पण काही गोष्टी वेळच्या वेळी विसरलं ना की चांगलं असतं. अरे, उरलेलं आयुष्य आनंदात आणि शांततेत काढता येतं. फक्त त्या शांत मनाचा तळ कुणीतरी अचानक येऊन ढवळून टाकू नये एवढीच इच्छा असते. नाही, मी जरा शेजारी जाऊन येतो. लग्नाची खूप गडबड आहे, खूप कामं वाटून द्यायची आहेत. आलोच. अरे मग मलाही सांग ना, मी एखादं काम करतो ना. नको प्लीज. भास्कर, अरे तू 2 दिवसांचा पाहुणा आहेस, तुला उगाच त्रास कशाला द्यायचा ना. कमोन यार कुके, या घरातल्या मुलासारखाच मीही होतो ना एकेकाळी. हो भास्कर, अरे तो भूतकाळ आम्ही सगळेच जण विसरलो आहोत अगदी प्रयत्नपूर्वक. एक शेजारी असून सुद्धा तुला या लग्नाचं निमंत्रण नव्हतं, तरी तू विठुदाच्या मागे लागून ते निमंत्रण मिळवून घेतलंस. यातूनच तुला समजायला हवं होतं. असो, माई दादा येतो. विद्या, तुला काही बोलायचं नाहीये. काय बोलू, नक्की काय ऐकायचंय तुला? मी काय बोलण्याने तुला आनंद होणार किंवा कदाचित मी दुःखी होईल? पण डॉक्टर भास्कर, तुमचा भ्रमनिरास होईल. मी खूप खूप छान आनंदी जीवन जगते, शांत जगते, स्वतंत्र जगते. आणि खरं तर मी तुमची आभारी आहे. तुमच्यामुळे मी हे स्वतंत्र आयुष्य जगते.
आणि हो, जगभरात जेव्हा डॉक्टर म्हणून मी तुमची कीर्ती ऐकते ना, मला खूप छान वाटत. ग्रेट गोइंग डॉक्टर. अशाच आणखी काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.